आणि शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गेल्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना पक्क माहिती आहे. म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायची, शिवसेना तोडायची फोडायची. आणि आपले भूत सारखे लाचार यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करत आहेत. या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी खेळून हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्ली शिवरायांचे बूट चाटतायत. मुंबईमध्ये जी काही विकास कामं चालली आहेत ती विकास कामं नाही, ती भकास काम आहे. गरज असेल तर जरूर विकास करा, पण मुंबईचं सौंदर्य मारताय वाटते तिकडे वेळे वाटते. तुम्ही मेट्रोची उभारणी करताय आणि आज तुम्ही सगळे मुंबईत आलेले आहात. मला सांगा, तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी, पोट बिघडतंय, स्वाईन फ्लू झाले, तक्रारी आहेत की नाही? नोकरी देणार नाही, गेट आऊट, जा जिकडनं आला तिकडे चालता, गुजरातचा तिकडे गुजरातला जा, तिकडे बाकी येत आहोत. आणि म्हणून त्याला ती शिवसेना नकोय, कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत मुंबई गेल्याचं स्वप्न त्यांचं आपण साकार होऊ देणार नाही, त्यांना पक्क माहिती आहे. म्हणून मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेला त्यांना संपवायची, शिवसेना तोडायची फोडायची. आणि आपले भूत सारखे लाचार यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या खुशीवरती वार करत आहेत. या आईने जन्म दिला, त्या आईला मारण्याचं म्हणजे तिची सुपारी खेळून हे त्यांचे बूट चाटतायत, दिल्ली शिवरायांचे बूट चाटतायत. आणि पुन्हा सांगतायत, आम्ही हिंदुत्ववादी बाळासाहेबांचे विचार, अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही, अजिबात लायकी नाही. आणि काल परवाकडे सुद्धा मी जे पत्रकार परिषदेत बोललो यात मी यादी घेऊन आलेलो आहे, ही आधी आहे माझ्याकडे. ही आल्यानंतर जरा माझं भाषण झाल्यानंतर विनंती कोणतरी जागा या वाचून दाखवा. धारावीकरणाला कसं फेकून देतायत, म्हणजे मुरुडला टाकून द्यायचं, दहिसर नगरला टाकून द्यायचं, मिठागरात टाकून द्यायचं, कुर्ला मदर डेअरीमध्ये टाकून द्यायचं का? मग आडाणीची तिकडे कामं चालू आहेत आणि आडाणीच्या जिकडे जागा आहेत तिकडे धारावीकरांसाठी ट्रान्झिट कॅम्प काय कॅम्प का नाही बांधत? बांधा तिकडे, इकडे बाजूला भूखंड घेतला ना तो वांद्रे रेक्लेमेशन, बांधा ना ट्रान्झिट कॅम्प तिकडे. पण हे ह्या ज्या जागाच्या ट्रान्झिट कॅम्पसाठी नाहीये. पात्र अपात्र, अपात्र ठरवायचे जास्तीत जास्त, तिकडे धारावीकरांना हापलून द्यायचे, पुन्हा तिकडे झोपडपट्टे उभा राहणार, पुन्हा तिकडे आदानी येणार, पुन्हा तिकडे टॉवर उभे राहणार. म्हणजे मराठी माणूस आणि मुंबई पूर्ण त्याचं भंगाराचं दुकान करून टाकायचं, अगदी जसं गटारातले किडे मकडे राहतात तसे मुंबईचे राहिले तरी चालतील. पण मुंबई आहे तोपर्यंत सोन्याची खाण आम्ही सोनं काढून घेतो, बाकी गटारांकडे तुम्ही राहा, हे यांचं स्वप्न आहे. आणि आपल्या सरकार आल्यानंतर माझा तो विचार आहे पहिले धारावीचे टेंडरच कॅन्सल करा. पण धारावीचा विकास जरूर पाहिजे, पण धारावीच्या नावाखाली तुम्ही माझी मुंबई बकार करणार असाल तर मग ते टेंडर मी फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, नक्कीच फाडून. एक तर धारावीकरांना न्याय मिळणार नाही, एका एका धारावीच्या 20 धारावी करणार. मग मुंबईचे बाकीचे प्रोजेक्ट जे काय आहे, बस टर्मिनस असेल, आणखीन काही टर्मिनस असतील, आणखीन काही गोष्टी असतील, त्या करणार कुठे? आज सुद्धा इकडे मुंबईमध्ये जी काही विकास कामं चालली आहेत ती विकास कामं नाही, ती भकास काम आहेत. गरज असेल तर जरूर विकास करा, पण मुंबईचं सौंदर्य मारताय वाटते तिकडे वेळे वाटते. तुम्ही मेट्रोची उभारणी करताय आणि आज तुम्ही सगळे मुंबईत आलेले आहात. मला सांगा, तुमच्या वॉर्डामध्ये पोटाच्या तक्रारी, पोट बिघडतंय, स्वाईन फ्लू झाले, तक्रारी आहेत की नाहीये? संपूर्ण मुंबईमध्ये, कारण मेट्रोची जी काय वेळी वाटणी कामं होत आहेत त्याच्यामध्ये ते पाण्याची लाईन बघत नाहीत, गटाराची लाईन बघत नाहीत, वेळी वाटणीत खोदकामं करतायत, कारण कॉन्ट्रॅक्टर माझा लाडता करणार काय? मग आम्ही काय करतो, जी महापालिका बरखास्त केले त्या प्रशासनाकडे जातो, प्रशासन सांगतो सांगतो बघतो करतो पाहतो टीम पाठवतो, शोध चालू आहे. माझ्या मी तिथे जातो वांद्रे पूर्व विभागातच ही गटार गंगा आणि गंगा ही एकत्र झालेली होती, पण वारे माप तोडफोड चाललेली आहे, कशाचा कशाला पायपोस नाहीये, नको तिकडे आता म्हणजे पाणी तुंबत नव्हतं, तिकडे पाणी तुंबायला लागलेले आहे. मुंबईत पाणी तुंबलं, पुण्यात तुंबलं, नागपूरमध्ये तुंबलं, काय ही विकास करायची काय? आणि विकास पुरुष आले कुठून? हे सगळे जे आहेत राज्यकर्ते यांचे 12 वाजल्यानंतर एक जेल बारामतीला, दुसरं जेल तो तिकडे पंचतारांकित शेती करायला, तिसरं जेल नागपूरला. मुंबईकरांसाठी राहिले कोण? आपण मुंबईकर आहोत, आपली मुंबई आपण नाही जपायची तर हे काय? व्यापारी आहेत ते जपणार मुंबईला?
ज्या प्रकारे त्यांची काही मुंबईची लूट करतात. आणखीन एक प्रकरण कालच ती बातमी आली होती. आणखीन एक जो भूखंड होता पशु आणि सगळ्या पशुसंवर्धन विभागाचा तो मुंबई बँकेने देतात. मुंबई बँक यांचा तो भ्रष्टाचारी चेहरा चपाटा तिकडे बसलाय. याला आपण त्याच्यावरती चौकशी लावली होती. यांनी क्लीन चिट देऊन टाकली. क्लीन चिट हे सगळे मुंबई लुटतायत. तो तिथल्या पार्ल्याचा पनेल झोन म्हणजे इकडनं विमानाचा उड्डाणाचा आणि उतरण्याचा मार्ग असतो तिकडे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एका मर्यादेच्या वरती इमारतीला वाढीव भेटीचा देता येऊ शकत नाही. हे पहिल्यापासूनच आहे. चार मजल्याची मार्गचे तर त्याच्यावरती पाचवा मजला बांधू शकणार नाही. कारण इंटरनॅशनल जे काही लॉज आहेत रेग्युलेशन आहेत आणि त्याच्यावरती रस्त्यावरती फ्लायओव्हर करता येईल. पण विमान जरी उडत असलं तरी त्याला फ्लायओव्हर नाही चालत. या इमारतीमध्ये येतील मग काय करण्यात पुनर्विकास करायचा आहे. पुनर्विकासासाठी टीडीआर पाहिजे. मग यांनी काढलं हवेत का टीडीआर. दहा मजल्याचं तिकडे कॅल्क्युलेशन करणे काढले कुठून दहा मजल्या काय. चार मजल्याच्या वरती जर इमारती वाढू उंची वाढता येऊ शकत नसू तर दहा मजले तुम्ही मोजलेत कसे. पण तो सगळा परिसर आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे. पार्ल्याचा तो येतो की नाही मला कल्पना नाही. पण एअरपोर्ट ऑथॉरिटीचा आहे तो आधारीकडे. मग चार मजल्याच्या इमारतीचं नुकसान होते. इकडे दहा मजल्याच्या इमारती झाल्या तर किती टीडीआर निघेल. म्हणून तुम्ही टीडीआर घेणार असाल तर एअरपोर्ट आदानीकडे. उद्या तो रनवेचा टीडीआर मागेल. जर इकडे इमारती उभ्या केल्या असत्या तीस मजल्याच्या रनवे वरती तर मग हे सगळे झालेले नुकसान मला द्या. प्रत्येक घ्या. हवेतला टीडीआर तुम्ही काढल्यानंतर तो जमिनीवरती कुठे वापरणार आहात.